जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भारत विकास परिषदेतर्फे गरजूंना अद्ययावत मॉड्युलर फूड्सचे मोफत वितरण येत्या 3 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भारत विकास परिषदेच्या प्रकल्प राष्ट्रीय अध्यक्ष श्री दत्ताजी चितळे व विकलांग पुनर्वसन केंद्र प्रमुख श्री विनय खटावकर यांनी दिली. जागतिक अपंग दिनाच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी विकलांग पुनर्वसन केंद्र पाडळे पॅलेस चौक एरंडवणे येथे होणार आहे. भारतात एकूण 14 ठिकाणी अपंग पुनर्वसन केंद्र असून लुधियाना येथील केंद्राला राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. 1997 मध्ये पुण्यामध्ये हे केंद्र सुरू झाले आहे. ते कायमस्वरूपी कार्यरत आहे. पुणे केंद्रामार्फत आजपर्यंत 14,000 अधिक कृत्रिम पाय बसवण्यात आलेत. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पंचसूत्रीवर आधारित अनेक सेवा प्रकल्प परिषदेतर्फे राबवले जातात. आणि पुण्यातील भारत विकास परिषदेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विकलांग पुनर्वसन केंद्राचं काम सुरुवातीपासून माझ्याकडे आहे. ह्या 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आमच्या पुण्यातल्या विकलांग पुनर्वसन केंद्रावर गरजू अपंगांसाठी आम्ही एक मोफत जयपूर फूड शिबिर आयोजित केलं आहे. त्याच्यामध्ये अद्ययावत पद्धतीचा मॉड्युलर फूड नावाचा एक मॉडेल आहे, तर तो आम्ही मोफत देणार आहोत. कारण आमच्या केंद्रामध्ये नेहमीच कुठल्याही अपंगाला मोफत जयपूर फूड दिला जातो आणि यापुढे हा जो मॉड्युलर फूड आहे हा कितीही महाग असला तरी आम्ही तोही मोफत देणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी हात गमावलेत त्यांना कृत्रिम हातही देण्यात येईल. ह्या आमच्या उपक्रमाला जी प्रसिद्ध L&T नावाची कंपनी आहे तिने पूर्णपणे आर्थिक पाठबळ दिलेलं आहे. त्या कंपनीचे श्री त्यागी साहेब आज इथे उपस्थित आहेत. आमच्या विकलांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख श्री खटावकर साहेब उपस्थित आहेत. आणि जास्तीत जास्त अपंगांनी 3 डिसेंबरला यावं आणि ज्यांचं त्या दिवशी काम होणार नाही त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवलं आहे. कारण 3 डिसेंबर या दिवशी आम्ही जास्तीत जास्त मापं आणि मोल्ड प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये मोल्ड घ्यावे लागतात अपंगांचे, ते आम्ही घेणार आहोत. आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की दिव्यांग हा शब्द आपण वापरावा, तोही कसा प्रचलित झाला आहे आणि अपंग व्यक्ती दिव्यांगत्वाची त्याची सगळी चेतना बाहेर आल्यावर कसा सहजरित्या हालचाली करू शकतो तेही त्या दिवशी पाहायला मिळेल.